हा आक्रोश आहे मुलगी गमावल्याचा, हा आक्रोश आहे हसत खेळत कॉलेजमध्ये गेलेला मुलीचा घरी मृतदेह आल्याचा. बोदवड तालुक्यातील शेलवड गावातील 11वीत शिकणाऱ्या तृप्ती चौधरी या विद्यार्थिनीचा रिक्षातून पडून मृत्यू झालाय. कॉलेज सुटल्यावर रिक्षात बसून तृप्ती घरी शेलवडला जात असताना तिचा तोल गेल्याने ती खाली पडली. तृप्तीला यात गंभीर दुखापत झाली होती. तिच्या मेंदूलाही जबर मार लागला होता. तिला जळगावला रुग्णालयात नेले असता तिचा रस्त्यातच मृत्यू झालाय. एसटी संप सुरू नसता तर कदाचित तृप्ती आज जिवंत असती अशा भावना तिच्या कुटुंबियांकडून व्यक्त करण्यात येत आहेत. माझा मित्र भगवान चौधरीची मुलगी पाण्याला जात होती. हा छटण्यामुळे तिचा मृत्यू झाला. आज जर एसटी संपन्न असता तर कदाचित तिचा जीव वाचला असता. ही घटना घडली नसती. एसटी महामंडळाच्या बसेसमध्ये बोदवड तालुक्यातील वेगवेगळ्या खेडेगावातील तब्बल 4215 विद्यार्थी पासेस काढून शिक्षणासाठी अपडाऊन करायचे. मात्र एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी मिळेल त्या वाहनांची मदत घ्यावी लागते आणि याच कारणातून आज एका चिमुकलीने आपला जीव गमावलाय. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांचा संप मागे घ्यावा. एकीचा तर जीव गेला पण इतर मुलांचे होणारे हाल तरी थांबवावे अशी मागणी कुटुंबियांकडून करण्यात आली आहे. जागर जनस्थानसाठी रवींद्र महाजन, बोदवड.